नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून या अधिवेशनामध्ये एक देश एक निवडणूक हे विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे. नेमकं एक देश एक निवडणूक म्हणजे काय हे पाहूयात आजच्या टॉप पॉलिटिकल इन्फोमध्ये. केंद्र सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक आणण्यासाठी आग्रही दिसत असून याच अनुषंगानं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती विधेयकाच्या संदर्भातील अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. एक देश एक निवडणूक म्हणजे देशातील लोकसभा निवडणुका ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका होतात त्याच दिवशी विधानसभेच्या निवडणुका देखील घेतल्या जातात. स्वातंत्र्यानंतर 1947 ते 1967 या 20 वर्षाच्या काळात अशीच निवडणूक पद्धत होती. 1967 नंतर देशात मोठ्या घडामोडी घडल्या. काही सरकार कोसळली, एका राज्यातून 2 राज्य निर्माण झाले आणि त्यानंतर ही परंपरा मोडीत निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर म्हणजे 2014 पासूनच एक देश एक निवडणुकीची चर्चा सुरू झाली. 2019 मध्येही केंद्र सरकार एक देश एक निवडणूक आणण्याची शक्यता होती, मात्र त्यावेळी काही आलेल्या अडचणींमुळे हे विधेयक मांडलं गेलं नाही अशी माहिती मिळते. मात्र आता पुन्हा एकदा मोदी सरकार ॲक्शन मोडवर आलं असून संसदेच्या या विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय तर या विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाणार का आणि विरोधक या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास.